धावत्या रेल्वेतून तरुणाला परप्रांतीयांनी फेकून दिल्याची घटना जळगावमधल्या धरणगाव चावलखेड रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. भूषण भदाणे हा तरुण गांधीधाम पुरी एक्सप्रेसमधून अमळनेरहून जळगावला जात होता. डब्यामध्ये जागा नसल्यानं दारात बसून तो मोबाईल हाताळत होता. त्यावेळी 2-3 परप्रांतीय तरुणांनी त्याच्याकडे मोबाईलची मागणी केली आणि त्याला भूषणनं नकार दिला म्हणून या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर भूषण भदाणेला धावत्या गाडीतून फेकून दिलं. माझ्यावर आमच्या अपडाऊन करणारे अमोलनेर पण जळगावमध्ये ही घटना घडलेली आहे. 2-3 परप्रांतीय तरुणांनी या तरुणाला भूषण भदाणे नावाच्या या तरुणाला फेकून दिलं. मोबाईल द्यायला नकार दिल्यामुळे या तरुणाला फेकण्यात आलं. माझ्याकडे टॅब मोबाईल होता. त्यांनी माझ्याकडून बिहारी लोकांनी माझ्याकडून मोबाईल मागितला तर मी त्यांना मोबाईल दिला पण त्यांनी नंतर वापस नाही केला व मला मारहाण केली आणि ट्रेनमधून चालत्या ट्रेनमधून फेकून दिलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.